संघर्षाचा एकच नाव, संघर्षाचा एकच नाव, हाम सब। धन्यवाद मित्र हो। 13 मे, 10 जून, 24 जून मशाल क्रांती आणि मग त्यानंतर 18 तारखेला आगरी परिषदेमध्ये पुढील जो आंदोलन आहे त्या आंदोलनाची सुरुवात माननीय समितीचे कृती समितीचे अध्यक्ष शिखर समितीचे अध्यक्ष जसे दादा पाटील यांनी नवी मुंबईच्या समन्वय समितीला आवाहन केलं आणि सांगितलं की आपण ह्या जो पुढील जो आंदोलन आहे लढ्याचा 17 दुसरा त्याची सुरुवात वाशीतून व्हावी। आणि आज या ठिकाणी जसे दादा आम्ही आपला आभारी मानतोय की आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। लढा चालू झाला, अतिशय जोमाने चालू झालं आणि तो लढा चालू होत असताना जी काय धावपळ झाली, जी काय पळापळ झाली, किती पळापळ व्हावी आणि किती धावपळ व्हावी आणि कशासाठी पळापळ करावी हो। 10 तारखेला नोटीस, 24 तारखेला नोटीस, काय मागत होतो आम्ही हो। ज्या वेळेला आंदोलनाची त्या ठिकाणी हाक दिली आणि आंदोलनाची हाक देण्यासाठी तुम्ही आम्हाला उद्युक्त केलं, आम्ही ह्या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही आदर करतो, सन्मान करतो, त्यांच्या उंचीला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या मातृत्वाला म्हणजे विरोध नाही, परंतु ज्या वेळेला कोणाला विचारलं व स्वतःची प्रतिष्ठा स्थापित करण्यासाठी राजकीय वजन वाढवण्यासाठी गोंधळ, आणि मग ह्या ठिकाणचा जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राला त्या ठिकाणी जागृत केलं गेलं आणि भूमिपुत्राने हात दिले की या भूमीमध्ये जे आमचे आराध्य दैवत आहेत, ज्या भूमिपुत्रांचे आराध्य दैवत आहेत, लोकनेते दिवा पाटील साहेब ज्यांची कर्मभूमी, ज्यांची जन्मभूमी, ज्यांनी कर्तृत्वभूमी, दातृत्वभूमी आणि ज्याने तुम्हा आम्हाला आज ज्या ओळख दिली, अस्तित्व दिली, ज्यांनी रोजगार दिला, व्यापार दिला, घरं दिली, दारं दिली आणि मग अशा वेळेला तो आवाज त्या ठिकाणी निघाला, स्वयंस्फूर्तीने निघाला हो। जी जूनला जी तारीख मीटिंग झाली पहिली जूनच्या एंडिंगला हुसेन पाटील साहेब बरोबर ना, जूनच्या एंडिंगला पहिली मीटिंग झाली त्यावेळेला सर्वपक्षीय 3 मेला जासेला सर्व उपस्थित, सर्वपक्षीय सर्व हाम सब एकदम छाती ताणून जसे बरोबर ना सेट आणि मग सर्व पक्षीय हॅलो सर आणि गरज होती ती आणि त्यामध्ये सर्व पक्षीय म्हणून नाव दिलं सर्व पक्षीय लोक नेते दिवा पाटील नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती एअरपोर्ट के बारे में सर्व
दादा बाबा काका मामा नाना सब शेठ भाई कॉमरेड उधर से जब टाइम मैंने सर एक लाइन मध्ये बाद में फिर आदमी बोला चलो आनी सरवाड़ी चलते हैं उधर से आपको फोन करने के लिए भूल गया अपन पनवेल आगरी परिषद भवन खरच जावा ती दर्शन घ्यावं कोणी नाही आला कोणाला बात कर आज सुद्धा नाव जशी तशी आहेत अभी जब प्रोग्राम खत्म होएगा तो मैं आपको फोन करता हूँ आणि मग जसे जसं आंदोलन पुढे पुढे गेला सुरुवातीला हमसब एक नंतर पुन्हा मीटिंग झाली तेव्हा हमसब एक आणि त्यामध्ये सर्वानुमतीने दसर दादांना त्या ठिकाणी अध्यक्षाची घोषणा झाली आणि पूर्ण समितीचे अध्यक्ष दसर पाटील साहेबांनी त्या ठिकाणी बहाल केलं तोपर्यंत हमसब एक आणि मग चौथी पाचवी मीटिंग चालू झाली पाचवी चौथी पाचवी सहावी मीटिंग म्हणतोय मी पाचवी झालं मला समजलं पाचवी कारण 13 मेला आमच्याकडे पहिलं आंदोलन झालं ते शैलेश गाग जे अँकरिंग करतात ना पहिला गुन्हा दाखल त्याच्यावर झालेला आहे पहिला गुन्हा 13 मेला आणि मग पहिली मीटिंग हमसब एक आहे दुसरी मीटिंग हमसब एक तिसरी मीटिंग हमसब एक आहे चौथी मीटिंगला काय दबाव आला कुठून दाबादाबी झाली असा दबाव आला आणि अशी दाबादाबी झाली हे बाजूला पलापल 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 आणि मग तिथून जी पोटदुखी मळमळ तळमळ ते बरोबर चुकीचं बोल सांगा नाही तर काय म्हणजे कसं मला सुद्धा काही विचारतो मी चुकीचे बोलतोय का कारण आणि मग तिथून जी मलमल तलमल आणि मालाची हानी होतो कसली मालाची म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय ही जे त्याने आघात चालू केला किती आघात चालू करावं कशासाठी चालू करावा ते त्यांच्या ठिकाणी काय म्हणतो ते त्यांच्या ठिकाणी शेठ आपण जो पुढाकार घेतला दशरथदा आपण पुढाकार घेतला प्रसन्न दादा आपण सर्व प्रसिद्ध सर्वांनी पुढाकार सर्व पक्ष पुढाकार घेतला आणि खरंच आम्ही आपलं सलाम करतो आप किती टीका सहन करावं कशासाठी किती टीका एक बाण सोडलं समाधान झालं नाही दुसरं सोडलं मोडलं तिसरं सोडलं मोडलं किती बाण सोडलं किती गद धनुष्य सोडले किती तलवार आपटल्या पण 10 जून ही मानवी साखळी जयंतीची होती ती भूमिपुत्रांची होती ती सर्वपक्षीय नेत्यांची होती सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची होती बरोबर आहे सर्व सर्वांची होती आणि जे राहिले ते खड्यासारखे बाजूला झाले बाजूला केले नाही आणि म्हणून या ठिकाणी मग त्या ठिकाणी जो काय विविध पक्षाचा कार्यकर्ता आहे तो पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवा पाटील साहेबांचे जे ऋण आहेत ते ऋण जागृत झाले त्याची जाणीव झाली ते ऋण जागृत झाले आणि जाणीव झाली आणि त्या जाणीवेतून तो त्या ठिकाणी भन्नाटपणाने शाहीरवर त्या ठिकाणी धावून आला मग 10 जून 24 जून कुठून कुठून यावं हो कुठून कुठून यावं ज्या वेळेला हा जन आंदोलन झालं जन आंदोलन आहे आणि ज्या वेळेला जन आंदोलन होतं त्यावेळेला हत्यार बनलं जातं हा महात्माजींनी सांगितलेला आहे जय प्रकाश नारायणजींनी सांगितलेलं आहे विनोबा भावेंनी सांगितलेलं आहे की हा जन आंदोलन उभा झालं आणि त्यामध्ये
कोणी होडीतून अडवलेले सगळीकडे सिलपाटा अडवलं, ओरण फाटा अडवलं, गोड बंदर अडवलं, कुठे कुठे अडवलं नाही, अडवलं जिरवलं कुठे अडवलं नाही, कशासाठी कशासाठी अडवायचं सांगा ना मला, काय मागत होतो आम्ही, काय मागतो का इथला जो भूमिपुत्र मागतो काय, की ज्याने आम्हाला उभं केलं, ज्यांची जी ओळख आहे आमचं, आमचं अस्तित्व आहे, त्यांचे नाव नाही द्यायचं, द्यायचं कोणाचं, आमच्या शेतामध्ये आमच्या बाबाचं नाव नाही बा द्यायचं कोणाचं, आमच्या शेतामध्ये आमच्या बाबाचं नाव नाही द्यायचं, द्यायचं कोणाचं, कोणाचं द्यायचं आणि का द्यायचं, कशासाठी द्यायचं, तुम्ही मोठे आहात ना, कुठे द्या, कुठे देता, आम्ही आमच्या या भागाशिवाय आम्ही आणखी कुठे देऊ शकत नाही, अजिबात नाही, आम्ही आमच्या बाबाचं नाव बाबा ती बाबा आमच्या बाबाचं नाव आम्ही नाशिकला देऊ शकतो, घेतील घेतील देऊन देतील, कोल्हापूरला नागपूरला प्रश्नच नाही ना, कसं शक्य आहे बाबा, आमची ओळख आहे, ओळख काय आहे, दिवापाटीच आपली काय आहे, ही ओळख आहे, ते अस्तित्व आहे, जर तुम्ही तिथे आमच्या बाबाचं नाव देऊ शकत नाही मग आम्ही का देऊ, प्रश्न आहे, प्रश्न आहे ना, आमच्या बाबाचं नाव तुम्ही नाशिकला नाही देऊ शकत, कोल्हापूरला देऊ शकत नाही, राजस्थानला नाही देऊ शकत, उत्तर प्रदेश देऊ शकत नाही, मग तुमच्या बाबाचं नाव आमच्याकडे कसं काय, आमच्या होडीवर तुमच्या बाबाचं नाव का सांगा, आमच्या घरावर आपल्या बाबाचं नाव का, आमच्या शेतावर तुमची पाटी का, साधं सिंपल आहे हो। आणि मग जो भारतीय स्थानिक भूमिपुत्र, भारतीय स्थानिक भूमिपुत्र त्याचा स्थानिक लोकाधिकार आहे की नाव त्यांनी द्यायचं आहे, आणि म्हणून देशामध्ये ही जनजागृती आता होतोय, या शहरामध्ये जो बाहेरचा जो आलेला आपला जो बांधव आहे, मग या ठिकाणी संपत शेवाले साहेब बसले असतील, या ठिकाणी शेट्टी साहेब या ठिकाणी बसले असतील, या ठिकाणी अनेक आपली मंडळी कामरेज कामरेज ताई बसेल या ठिकाणी, आणि मग त्या ठिकाणी मी एका ठिकाणी कोल्हापूरच्या माझ्या मित्राला सांगितलं की जर कोल्हापूरला जर राष्ट्रीय प्रकल्प आलं तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार का शाहू महाराजांचं नाव देणार, ते स्पॉन्टिंगली बोललं नाही, शाहू महाराजांचं का ओळख ओळख ओळख, आमची पहचान हमारी पहचान आहे, एक प्रश्न मी उत्तर प्रदेशला काही जिल्ह्यामध्ये विचारलं, तेच मी कर्नाटकमध्ये विचारलं, नाही म्हणते तो आमचा अधिकार आहे, ते आमची ओळख आहे, आणि म्हणून या ठिकाणी मित्र हो, आज या ठिकाणी नामकरण दादा नामकरण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे, आणि यामुळे मुंबईचा जो माधव जे साखरे असेल माधव जे आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी म्हणतात ह्या नामकरणामुळे आम्ही एकत्र आलो, आणि हे जे नामकरणाची जी चळवळ आहे, ही जी चळवळ आहे, हे चळवळीने आमची वळवळ चालू केली, नाहीतर आम्ही संपलो होतो, कोण ठाणावाला टपली मारतोय, कोण भाईंदरवाला मारतोय, कोण इकडून मारतोय, कोण तिकडून मारतोय, दादांनो ज्या वेळेला आपण कोण, ही मुंबई पासून मुंबईला 200 गाव आहेत पिचलेली आहेत पूर्ण, आज ते उभारी घेतात उभारी घेतात, मग त्यांचे सागरपुत्रांचे प्रश्न आणि भूमिपुत्रांचे प्रश्न उभारी घेतात आता, आणि याची दखल घ्यायला सुरुवात झाली आता ही चळवळीने, म्हणजे दिवा पाटील साहेबांच्या नावामध्ये जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे आणि शक्ती आहे,
या शक्तीने आणि ऊर्जाने तुम्हा आम्हाला एकत्र केलं आणि आपली ओळख दाखवली की आता एकजूट होतोय, हा पेटलाय, उठलाय, एकत्र होतो, आता जालील काय करायला लागतो, आता जालील तो त्यांना कधी दिलं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून त्यातून पहिला जो या आंदोलनाचा, या दिपा पाटील साहेबांच्या शक्तीचा आणि या एकत्र गोष्टीचा पहिला जर त्याचा जर या ठिकाणी जर दखल घेतली गेली असेल तर त्या ठिकाणी सन्माननीय कपिल पाटील साहेब हे त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत, मंत्री झालेले, सॉरी प्रसंग बोलण्यामध्ये कुठे कुठे इकडे तिकडे होत ना ते ओघामध्ये बोलल्यानंतर. तर ते मंत्री त्या ठिकाणी केले गेलं आणि अनेक पक्षांनी दखल घेतली, काही पक्षांनी कमिटी जाहीर केली, त्याच्यामध्ये स्पष्टपणाने उल्लेख केला त्या ठिकाणी. माझं म्हणे आम्ही एक राहिलो पाहिजे, कुठल्या त्या पक्षात राहा, कुठेही जा, कुठे ते फिरा, पाहिजे तिथे फिरा. काय म्हणतोय, कोणी आडवाला येणार नाही, कुठल्या पक्षात जा, कोणाकडे जा, कुठल्या कुठे जा, परंतु आंदोलनासाठी एकत्र या, आंदोलनासाठी एकत्र हा एकत्र या. आणि कोणी जर बोलत असेल, काय म्हणतो, कोणी बोलत असेल किंवा यांनी नाही केलं तर त्यांना सांगा तुम्ही काय केलं सांगा, विचारायला पाहिजे. कारण या ठिकाणी नेतृत्वावर आरोप केले जातात, नेतृत्वावर आरोप केले जातात, मग यांनी काय केलं, आता आम्ही नाही बोललं पाहिजे, सर आपण उत्तर का द्यायचं, हो जनतेने उत्तर दिले पाहिजे, जनतेने सांगितलं पाहिजे, जनता सांगतो. आता तुम्ही काय केलं, मग तुम्ही काय येत नाही, तुम्ही करा, तुम्ही हात कुठे, तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच हातात दिले, तुम्ही कसे येणार हो. सेफनी मागे सांगितलं की बाबा ठीक आहे, बघा तुम्हाला वाटतो ना आम्ही करत नाही तर तुम्ही या, अरे येत सुद्धा नाही सांगत सुद्धा मग करायचे काय मग. आणि जे मीटिंग मध्ये जे जे प्रश्न विचारतात ना, आता मी मुद्द्याला घावा घालतो, ज्याने ज्याने प्रश्न केल्यात, हा आपण ओपन सभागृह दिलेला आहे, अग्नि परिषद मध्ये ओपन सभागृह, हो या विचारा, महासभा ही महापालिकेची महासभा आहे, विधानसभा, या प्रश्न विचारा. आपण प्रश्न विचारण्यासाठी मीटिंग देतोय, पण ज्याने प्रश्न विचारलेला आहे त्यांना लोक आता विचारतात का तुम्ही संघटना चालवली, तुम्ही मीटिंग का बोलवत नाही, तुम्ही का मीटिंग घेत नाही, तुम्ही आम्हाला का बोलवत नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ना. म्हणून कृती समिती, शिखर समिती काय म्हणते की बाबांनो सर्वांनी एकत्र या, जे स्थानिक मुद्दे आहेत, जे क्षेत्रीय मुद्दे आहेत ते तुम्ही घ्या, क्षेत्रीय मुद्दे तुम्ही घ्या, परंतु आम्ही तुमच्या सोबत आहोत, कृती समिती सोबत आहे, शिखर समिती सोबत सर्वतोपरी नाही, परंतु आज त्या ठिकाणी जे जे लोक या ठिकाणी सांगतात बोलतात त्यांनी मीटिंग तर द्या जनतेला, सांगा तर, ते सांगत नाही त्या ठिकाणी, बोलत नाही, काहीच करत नाही. माझं म्हणणं तात्पर्य एवढंच आहे की ह्या ठिकाणी जी जी स्थानिक लोक आहेत, जे स्थानिक संघटना आहेत, त्यांनी सोबत राहा, कारण आम्ही जवळून काम करतोय, आम्हाला माहिती आहे की कोण किती ताकदीचा आहे आणि कोण किती कॅपॅसिटीचा आहे आणि कोण कसा आहे आणि कोण काय करतोय. हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि जनतेमध्ये तुम्ही स्वतःला एक्सपोज करून घेऊ नका ह्या समितीमध्ये. आणि जो पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाच्या कार्यकर्त्याने पक्षीय भाव ठेवा, काय म्हणतोय, पक्षीय भाव ठेवा, ठेवलं पाहिजे, नेतृत्वाचा भाव असला पाहिजे आणि ठेवलं पाहिजे. परंतु दिपा पाटील साहेबांच्या प्रती तुम्ही आम्ही एक आलो पाहिजे, नेतृत्व या ठिकाणी अति ताकदीने आणि मेहनतीने काम करत आहे, त्यांच्यासोबत आम्ही आलो पाहिजे, आम्ही नेत्याला सांगितलं पाहिजे नको बाबा. तर ह्या ठिकाणी भविष्यामध्ये हा आंदोलन, हा जो जगन्नाथाचा रथ आहे, जगन्नाथ पाटील साहेब आज नाही येते या ठिकाणी, कारण हा आहे
आज काम है तो आपण फोन केलं त्यांना काम आहे, परंतु हा जो जो आज या ठिकाणी जे समर्थ धुरा आज वाहून घेऊन जातात रामजी ठाकूर आपण आहात, दशरथ दादा आपण आहात, आणि हा जगन्नाथाचा रथ घेऊन जाणारे जगन्नाथ पाटील साहेब आहेत. आणि खरंच या ठिकाणी आम्ही आम्हाला या ठिकाणी अतिशय अभिमान वाटतोय, आम्ही आपली स्तुती करतो असा नाही आहे. कारण काही लोकांनी आपल्यामध्ये जो आपला जोश आणि होश आहे, हा जोश आणि होश आहे त्याच्यामध्ये पिना टाकून तो कमी करण्याचा प्रयत्न करतात. शेठ आमची हात धरून विनंती आपल्याला, आला आम्ही दुर्लक्ष करतो, आपण दुर्लक्ष करा. कारण काही नाही यांच्याकडे शेठ, जो प्रश्न करणार आम्ही तिथे होतो शेठ, आला की ज्याने प्रश्न केले आम्ही ते नाव उल्लेख करत नाही शेठ, ग्रुपवर बोलणारे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून सांगतोय, तुम्ही आम्ही सांगतोय बाबा या प्रवास जबाबदारी घ्या, समन्वय व्हा, कार्यक्रमाची जबाबदारी घ्या. आलं का ना ते सर्वांनी आलं पाहिजे. आणखी किती सांगायचं, घरी कटपिनबाजे घेऊन येऊ का ताशा घेऊन येऊ, अलॉटमेंटला कसं जाता. तर ह्या ठिकाणी ज्या वेळेला ही जी आंदोलन आहे दादा, ही आंदोलनाची शक्ती आता वाढत चाललेली आहे, आणि ह्या आंदोलनाच्या शक्तीला हा जन आंदोलन होत आहे. आता ही सुरुवात आहे, ही जन आंदोलनाची सुरुवात चालू झालेली आहे. आणि ह्या जन आंदोलनाला राजकीय व्यक्ती, सामाजिक, आर्थिक आणि पक्षीय टीका करणारा देखील या ठिकाणी टिकणार नाही. आता तो आता वाहून जाणार आहे, आणि त्याने आता स्वतःला सुरक्षित ठेवावं असं या ठिकाणी, आणि तो चिरळच राहणार नाही. आता जो माणूस आपण जो पुढाकार जे घेणाऱ्यांवर जो विनाकारण टीका करेल तर त्या चिरळच राहणार नाही असं ह्या ठिकाणी मला जरूर सांगावं वाटतं. या ठिकाणी तर या ठिकाणी नवी मुंबईचे प्रश्न अनेक आहेत, आणि यामध्ये मूळ प्रश्न आहे की जो जमीन मालकी हक्क त्याचं सर्व आलं, मग रोजगार असेल, अनेक प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे जे भूमिपुत्र आहेत आणि सागरपुत्रांचे देखील प्रश्न आहेत. या खाडीमध्ये अनेक प्रकल्प आहेत, पुलाचे प्रकल्प आहेत, बंदरांचे प्रकल्प आहेत. मुंबई, नई मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरचा जो घाण पाणी गटार झालेला आहे, काय करायचं मच्छीमारांनी? आम्ही नोकऱ्या मागतोय, शिडकोला मागतोय, मागितलं पाहिजे. आम्ही MRDC ला सांगतोय नोकऱ्या दिल्या पाहिजे, मागितल्या पाहिजे. मग पालिकाने का नको? मी तुमचं घाणपाणी तो कसा घाणपाणी मी आता सांगायची गरज नाही. जाऊन पहा, आखी खाडी खाली झालेली आहे, काली मत झालेली आहे, सातची दुर्गंधी येतोय. मग महापालिकेने नोकरी द्यायला नको, उद्ध्वस्त झालेले आहेत भूमिपुत्र, पालिकांचा सागरपुत्र, त्यांच्यासाठी कसं करायचं. आणि म्हणून ह्या ठिकाणी हा जो लढा आहे, हा लढा आता राष्ट्रीय स्तरावर जाणार आहे. सुरुवात झाली, दुसऱ्या लढ्याची सुरुवात झाली. हा लढा आता राष्ट्रीय स्तरावर जाणार आहे, आणि राष्ट्रीय स्तरावर जात असताना आपण जो देशातला स्थानिक भूमिपुत्र आहे आणि त्यांचा लोकाधिकार आहे, तो लोकाधिकार त्यांचा आपण आता जागृत करतोय, आणि तो जागृत झालेला आहे. आणि तो त्या ठिकाणी शहरातला त्या ठिकाणी व्यक्ती बोलतोय. मग त्या ठिकाणी संपत शेवाले साहेब आहेत, ते साताऱ्याचे आहेत, कराड बाजूची, बरोबर दादा. उद्या जर तुमच्याकडे प्रकल्प आला तर तुम्ही त्या प्रकल्पाला कोणाचं नाव द्या? नागपूरवाला देणार का मास्ता? हा नाही, नाही देणार बोलले ते. तर ह्या ठिकाणी हा जागृती आहे, कारण कोणी सुद्धा यावा आणि कोणाचं नाव द्यावा हे चालणार नाही. नाव देण्याचा अधिकार हा स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे, शिडकोला नाही. शिडको ही कंपनी आहे आणि तो ठराव दाखवत नाही, अजिबात दाखवत नाही, देत नाही. शिडको आपलीच आहे, ते आपलंच प्राधिकरण आहे, परंतु चालवणारा त्या ठिकाणी राज्य सरकार चालवतोय. म्हणून ह्या ठिकाणी माझे ह्या ठिकाणी एवढंच बोलून, जो परिषदेच्या बाबतीत पुढील जो आंदोलन आहे, पुढील जो लढा आहे, हा मेळावा, आजचा मेळावा जनजागृतीचा मेळावा आहे. जो परिषदेच्या बाबतीत आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सांगतील, आणि आपण या ठिकाणी आपण आम्हाला हा जो जनजागृतीचा मेळावा दिला आणि त्या मेळावा आपण उपस्थित राहिलं, त्याबद्दल नेहमीकरांच्या वतीने आम्ही आपलं फार फार आभारी. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवा पाटील. विमानतळाला एकच नाव, विमानतळाला एकच नाव, संघर्षाचं एकच नाव,
संघर्षाचा एकच नाव हम सब बाकी सब बाजू है। चला लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।